सातत्याने मद्यपान करणाऱ्या वडिलांचं व्यसन सोडविण्यासाठी एका 13 वर्षीय चिमुकल्यानं असं काही केलं की एक शब्दही न उच्चारता वडिलांना मद्याच्या बाटलीपासून कायमची फारकत घेतोय असं वचन ग्रामसभेपुढे द्यावं लागलं। ही घटना आहे यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोण बेहळ या गावातील। तेरा वर्षीय अंकुश राजू आडे या चिमुकल्यानं वडिलांचं व्यसन सोडविण्यासाठी भर ग्रामसभेत आक्रमक भूमिकाच घेतली। अंकुशच्या आक्रमक भूमिकेमुळं 8 जानेवारीला झालेली लोण बेहळ ग्रामपंचायतीची सभा चांगलीच गाजली। वडिलांना असलेल्या मद्यपानाच्या व्यसनामुळे कुटुंबाचं नुकसान होतंय असं अंकुशनं बेधडकपणे ग्रामसभेत सांगितलं। ग्रामसभेचं यावर न्यायनिवाडा करावा अशी आग्रही मागणी अंकुशनं केली। मी स्वतः ग्रामपंचायत जाऊन सरपंचाला मागणी केली, जे तिथले आपले सरपंच भाऊ जसे की उपसरपंच त्यांना मागणी केली की सर माझ्या बापाला 2 शब्द समजून काही सांगा सर। अंकुशची कैफियत ऐकून घेतल्यानंतर ग्रामसभेसह अख्ख्या गावानं त्याच्या बाजूनं निर्णय दिला। राजू आडे यांनी उठाबशा काढाव्या व मद्य सोडावं असा निकाल ग्रामसभेनं दिला आणि अंकुशच्या वडिलांनी मुलाच्या प्रेमापोटी तितक्याच मायेनं तो स्वीकारलाही। यापुढे मद्याचा एक खोटही घेणार नाही असं वचन राजू आडे यांनी गावकऱ्यांपुढे दिलं। ग्रामपंचायतमध्ये माझ्या मुलांनी नेलं, मी दारूच्या व्यसनी गेलो होतो आणि दारू पिल्याशिवाय मला गमत नव्हतं आणि ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी अंकुश मला ग्रामपंचायतमध्ये घेऊन गेला आणि ग्रामस्थांनी आणि ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी मला समजून सांगितलं की तुझा छोटूसा चिमुकला दारूपासून व्यक्त करत आहे आणि तुला समजत नाही का असं मला सांगितलं आणि त्यापासून मी समजलो की माझा मुलगा माझ्यापेक्षा जरी हुशार असेल त्यामुळे मी आजपासून नाही का मी दारू बंद केलेली आहे आणि माझा व्यवसाय मी चालू केलेला आहे। दारूमुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अवघ्या 13 वर्षाच्या अंकुशनं घेतलेला हा पवित्रा पाहून अख्खं लोण बेहळ गावचे डोळे आनंदाश्रूंनी भिजले। सोनल फाळके, TMW News, गाव लोण बेहळ, यवतमाळ।